साठी रक्ताचा पाणी करून शेतकरी वीर करतो अरे विहिरीला पाणी लागत नाही लागत का नाही कळत नाही आणि विहिरीला पाणी जरी लागला तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही आणि म्हणून सन्माननीय व्हिडिओ मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या कामाने कमवलेला देत आहोत जर का एवढा पैसा तुमचा पोट भरत नसेल जर का एवढा पैसा आमच्या विहिरी मंजूर होत नसेल तर सन्माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर साहेब यांच्या दालनासमोर अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो नागना भाऊन तिथं बसतो आणि अजून पैसा 10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून 2,00,000 रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या बीडीओ मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू शेतकरी आम्ही तिथे जाऊ त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो मी अपक्ष सरपंच झालेलो आहे मी पैसा वाटलेला नाहीये कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल पैशावाल्यांच्या गोठे करणार असाल तर मायबाप हो गरीबाचं काम कोण करणार अरे गरीबाला कोण वाली आहे तुम्ही 20-20 लाख रुपये 1-1 लाख रुपये वर्षाला 20-20 लाख केले असं आम्ही ऐकलंय बारमध्ये नासणारीवर जो पैसा फेकला जातो तो व्यवहारच पैसा असतो पण हा कष्टाचा पैसा आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि 40-40, 50-50, 60-60 हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे अरे यांना पेन्शन पाहिजे अरे यांना 1-1.5 लाख रुपये पगार आहे आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देत आहेत पैसे मागतायत आणि म्हणून इथं सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर 2 दिवसानंतर जातो नागडा होतो भोंगडा होतो शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो भीक मागतो आणि अजून 4 लाख रुपये तुम्हाला आणून देतो माझ्या 20 विहिरी